अयोध्येमध्ये विरोध प्रदर्शन होतोय जितेंद्र आव्हाड यांच्या विरुद्ध. जितेंद्र आव्हाड यांनी जे वादग्रस्त विधान केलं प्रभू श्रीरामाबद्दल, त्याबद्दल अयोध्येमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारे त्यांच्या विरुद्ध विरोध प्रदर्शन सुरू आहे. आता मी सध्या हनुमानगढीच्या या रस्त्यावरती आहे आणि ओजस्वी भारत फाउंडेशन पीठाधीश्वर आहेत परमहंस आचार्य महाराज जी, त्यांच्या तिकडे त्यांचा इथं त्यांच्याकडनं इथं विरोध प्रदर्शन केलं जातं. इथं रास्ता रोको केला गेलाय, मागे आपण पाहतोय इथे गाड्या थांबवल्या गेल्या आहेत आणि इथं यांनी हा पूर्ण रस्ता ब्लॉक केलेला आहे. परमहंस महाराज माझ्यासोबत आहेत, त्यांच्याशी बोलायचा मी प्रयत्न करतो. आपने ये विरोध प्रदर्शन किया हुआ है लेकिन उन्होंने अभी माफी मांग ली है, अब क्या आगे? देखिए मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री राम को लेकर के इसने अति अपमानजनक शब्दों का प्रयोग किया है, इसलिए अयोध्या से मैं जगत गुरु परमहंस आचार्य आज हमने इसका पोस्टर जलाया है और यह जो बयान दिया है अक्षम में बयान दिया है, अति निंदनीय बयान दिया है. जब तक यह व्यक्ति जो है गिड़गिड़ा करके सभी देशवासियों से क्षमा मांगे, ये प्रेस वार्ता करके गिड़गिड़ा के क्षमा मांगे, ये कहे कि अपराध किया है, नहीं तो इसको बख्शा नहीं जाएगा, किसी कीमत पर बख्शा नहीं जाएगा. दूसरे धर्म के विषय में इस तरह का बयान दिया होता अभी तक इसके चिथड़े चिथड़े उड़ गए होते, लेकिन जिस तरह से इसने मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री राम को कहा है उसको पता होना चाहिए. राम जी किसी वन्य जीव को नहीं मारे हैं, जो राक्षस जैसे मारीच था, मारीच तो राक्षस था ना, मृग का रूप बनाया था कपट से, जो राक्षस जो है वन्य जीवों में छिप करके और अच्छे लोगों को परेशान करते थे उन राक्षसों को प्रभु खोज खोज के मारते थे, और बाकी किसी भी जो है वन्य जीवों को प्रभु ने नहीं मारा है. भगवान श्री राम के लिए जिस तरह से इसने मांसाहारी कहा यह बिल्कुल अक्षम्य अपराध है, क्षमा नहीं किया जाएगा. यह कार्रवाई की मांग भी हो रही है उनके खिलाफ, बिल्कुल इसके ऊपर राष्ट्रद्रोह का मुकदमा लगना चाहिए. इस व्यक्ति ने यहाँ देश में 80% लोग भगवान श्री राम को अपना आदर्श मानते हैं, प्रभु श्री राम का अपमान करके सभी देशवासियों का अपमान किया है, इसको क्षमा नहीं किया जाएगा. ऐकलं इकडं इथे ह्या सगळ्या जणांनी इथं रास्ता रोको केला आहे, हा पूर्ण रस्ता हनुमानगढी आणि राम मंदिरच्या दिशेला जातो, माझ्या मागेही इथं ट्रॅफिक झालेला आहे आणि हा पूर्ण रस्ता बंद करून कारवाई करण्याची मागणी केली आहे. अनेक संतांनी या अयोध्येमध्ये आज जितेंद्र आव्हाड यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे पत्रही दिले आहेत, अर्जही दिले आहे आणि अशा प्रकारे आज अयोध्येनगरीमध्ये जितेंद्र आव्हाड यांचं वादग्रस्त विधान एक चर्चेचा विषय ठरलाय आणि अनेकांचे मन दुखवले आहेत. या संदर्भात त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात यावी अशी मागणी विरोध करत या साधू संत महंतांनी व्यक्त केली आहे. कॅमेरामॅन अनिल संगरेसह गणेश ठाकूर, एबीपी माझा, अयोध्या. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.